श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप संस्कृती सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री स्पर्धेत खुशी चौधरी, तृषांतू बोबडे तर द्विपात्री राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेत उमेश वाकळे व प्रतिकेश मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात एकपात्री व द्विपात्री अभिनय राज्यस्तरीय स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते पृथ्वी प्रताप, भरत साळवे यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेतील 12 ते 18 वर्ष एकपात्री अभिनय गटात खुशी चौधरी प्रथम, युवराज राळे द्वितीय, अनुश्री जोशी तृतीय तर स्मरणिका घाग व क्रांतीसिंह पाटोळे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. 19 वर्षापुढील एकपात्री अभिनय गटात प्रथम क्रमांक तृषांतू बोबडे, द्वितीय क्रमांक मानसी पवार, आकांक्षा पवार तृतीय तर सायली गावण व सेजल जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला आहे. राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय गटात उमेश वाकळे व प्रतिकेश मोरे यांनी प्रथम क्रमांक, श्रद्धा सावंत व स्वरा यांनी द्वितीय, तृतीय क्रमांक सिद्धेश शिंदे व स्वप्नील भंडारकर यांनी पटकाविले आहे. तसेच उत्तेजनार्थ मानसी जाधव व सायली इंदुलकर, अक्षता साळवी व रसिका पवार यांनी प्राप्त केले. आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. रंगमंच आमचा, कलाविष्कार तुमचा असे ब्रीद घेत अटल करंडक एकांकिका स्पर्धा मायबोली आविष्काराला दाद दिली जाते. या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर होतात. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून वेगवेगळ्या नाट्य संस्था यात सहभागी होतात. त्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेत मुंबई, पुणे, रत्नागिरी, अंधेरी, विरार, ठाणे, रायगड व राज्यातील इतर भागातील स्पर्धकांनी सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अमोल खेर, संजीव कुलकर्णी, गणेश जगताप, चिन्मय समेळ यांनी विशेष मेहनत घेतली. छोटे मोठे कलाकार इथे येतात. छोटी आहेत का आपण पाहिले आणि अगोदर मोठे पण एकपात्री कलाकार पाहिले. सर्वजण असे एकपात्री आणि द्विपात्री अशा नाट्य प्रयोगामध्ये रमण झालेले आहेत की मला तर भावी पुढील काळामधील सर्व पडद्यांवरचे, छोट्या पडद्यांवरचे, मोठ्या पडद्यांवरचे कलाकार हे याच्यातूनच जातील अशी खात्री वाटते. त्यासाठी आणि त्याला कारण असं आहे की हे प्रेक्षक वर्ग जो आहे, तुमचे रिलेटिव्ह असतील, फ्रेंड्स असतील किंवा बाकी सर्व, ते त्यांचं प्रोत्साहन, त्यांचंसुद्धा प्रोत्साहन म्हणजे टाळ्यांचा कडकडाट होतो आहे, कुठेही कमतरता नाही, हे फार मोठं यश तुम्हाला गमावत असणं मोठी स्फूर्ती देणार अशी गोष्ट आहे. आणि तशा दृष्टीनं प्रेक्षक असले तर कलाकारांना मजा येते. प्रेक्षक जितके मोठ्या संख्येने असतील आणि त्यांचा रिस्पॉन्स जर असेल, मग सांगितलं आपल्या पृथ्वी प्रतापाने की आपल्याला हे काम करताना आपल्याला पहिल्यांदा आम्ही बक्षीस देताना का निवडताना त्यावेळेला प्रेक्षकांचं काय प्रतिसाद हे सुद्धा बघत असतो. प्रेक्षक त्यांच्यामधून जज करत असतात, पण त्याच्याशिवाय प्रेक्षकांना किती ते आवडलं हे महत्त्वाचं आहे. काय आपण प्रोजेक्ट हातात घेतलाय, कुठली कलाकृती आपण साकारण्याचं घेतलंय हे महत्त्वाचं आहे, पण कधीकधी ते आपल्या हातात नसतं. एकदा आपण ठरवलं हे करतोय आपण की मग तशा प्रकारचं आपल्याला करावं लागतं. पण त्याही दृष्टीने सुद्धा त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही करताय
ते किती रमण होऊन करताय आणि किती विलीन त्याच्यात झालाय, स्वतःला विसरून जाऊन त्या पात्रामध्ये तुम्ही विलीन झालाय, हे जास्त महत्त्वाचं असतं. मला हे सर्व या कलाकारांच्या, बालकलाकारांच्या आणि जरा युवकांच्या सुद्धा चेहऱ्यावर दिसतंय आणि त्याच्यामुळे भावी कावलीमध्ये या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचं भवितव्य हे या दृष्टीने नाट्यक्षेत्राचं फार मोठं आहे असं मला अगदी सांगावं असं वाटतं. स्वतःचा मार्ग निर्माण करणं खूप महत्त्वाचं आणि तुम्ही तो करताय. तुम्हाला माहिती की तुम्ही काय परफॉर्म करताय. ज्यांनी काही प्रवेश कुठल्या तरी नाटकात न घेतले आणि इथे सादर केले, काही जणांनी युट्यूबवरती द्विपात्री पाहिलं आणि मग त्यातल्या काही कॉन्सेप्ट उचलल्या आणि मग त्याच्यात सृजनशीलता म्हणून एक नवीन काहीतरी पंचेस ॲड केले, या सगळ्या गोष्टी आम्ही कन्सिडर केल्या, याच्यात तुम्ही कुठून तरी एखादा प्रवेश उचलता किंवा कुठल्या तरी युट्यूबवरून एखादं स्क्रिप्ट पाहता आणि ते तसंच्या तसं परफॉर्म करता, त्यामुळे मार्क्स कट केलेले नाही आहेत. कारण पुन्हा तेच आहे की एखादी गोष्ट कुठून तरी घेतली याच्यापेक्षा ती तशीच्या तशी परफॉर्म केली का किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगली परफॉर्म केली का हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि इथे ते घडलं. त्यासाठी अटल करंडक टीमचे सुद्धा खूप आभार की वेळोवेळी दरवर्षी अशा पद्धतीच्या आणि आता ही आपली जबाबदारी आहे की आपण दरवर्षी इतक्या जोमानं आणि इतक्या संख्येनं इथे स्पर्धेत सहभागी होत राहू आणि स्पर्धा आणखीन यशस्वी करू. कारण जर ही स्पर्धा यशस्वी झाली तर मी लिहून देतो तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखणार नाही, कारण इथे बरेच मान्यवर येतात ज्यांची तुमच्यावर नजर आहे आणि आम्ही सगळे कुठे ना कुठे तुमची नावं रेकमेंड करू. मग अशीच मी म्हटलं की काही जण असे आहेत ज्यांची नावं मला रेकमेंड करावीशी वाटतात काही स्पेसिफिक प्रोजेक्टसाठी. बरं, हे मी कुठलंच लालूच किंवा आमिष देत नाही आहे. इथे असलेल्या पालकांना मला हे खास करून सांगायचं आहे की आपला पाल्य जेव्हा एखाद्या स्पर्धेत जातो आणि त्याला एखादं बक्षीस मिळतं तेव्हा त्या पाल्याचं फ्युचर सेट झालेलं नसतं, त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली असते. त्यामुळे मी कुठलंच आमिष देत नाही आहे, पण आम्ही सजेस्ट करू शकतो की ही मुलं चांगली आहेत, यांना वेगवेगळ्या विविध प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही घेऊ शकता. अशी नावं आम्ही आत्ता काही काढलेली सुद्धा आहेत आणि त्याच्याबद्दलची ग्वाही मी देतो की ती नावं मी पुढपर्यंत पोहोचवी. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.